नमस्कार केएनएन सिटी न्यूज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये हनीकोंबिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विविध विकास कामे शहरामध्ये करण्यात आली आहेत. मात्र अशा प्रकारची ही कामे करत असतील तर आम्हाला स्मार्ट सिटी नको असे सर्वसामान्यातून म्हणण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये हनीकोंबिंगचा प्रकार उघडकीस आला आहे, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. चला तर मग पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये. रस्त्यामध्ये जे खडी किंवा जे सिमेंटचा वापर केला आहे ते अगदी कमी दर्जाचे आहे असेच म्हणावे लागेल. सिमेंटच्या किंवा काँक्रीटच्या रस्त्यामध्ये जी समस्या आहे ती हनी कॉम्बिंग इन काँक्रीट अशी म्हटली जाते. त्यामध्ये असं निदर्शनास येते की हे किती कमी दर्जाचं काँक्रीट आहे. गेल्या 4-5 वर्षापासून बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शहरामध्ये अनेक विकास कार्य करण्यात आले आहेत. प्रत्येक कामामध्ये स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे. त्याचप्रमाणे आता देखील आणखीन एक दुर्लक्षपणा निदर्शनास आला आहे, तो म्हणजे बेळगाव शहरामध्ये करोडो रुपयाचा वापर करून काँक्रीटच्या रस्त्यांचे निर्माण करण्यात आले आहे आणि यांना स्मार्ट रस्ते असे म्हटले जात आहे. मात्र हे रस्ते पाहिले असता तर तुम्हाला कळेल की खरंच या रस्त्यांसाठी करोडोचा निधी वापरला गेला आहे का. आता आपण आलो आहोत शहरातील कॉलेज रोड येथे. येथे सुद्धा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे निर्माण केले जात आहे. त्यामुळे रहदारी समस्या उद्भवली होती, मात्र आता हा काँक्रीटचा रस्ता आहे तो हा निर्माण करून झाल्यानंतर येथून रहदारी चालू झालेली आहे. कारण याकडे लोकांचे सुद्धा लक्ष नाही आहे की हा रस्ता कशाप्रकारे निर्माण करण्यात आला आहे, व त्यांच्याच लक्षात आणून देण्यासाठी आमच्याकडून ही जी रस्ता कशाप्रकारे निर्माण करण्यात आला आहे या बातमी प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे यानंतर तरी लोकांनी जागृत होऊन याच्यावर प्रश्न करणे गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की कॉलेज रोडसुद्धा हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 388 कोटी रुपयांच्या अनुदानातून हा स्मार्ट सिटी रस्ता निर्माण करण्यात आला आहे. मात्र येथेसुद्धा हनीकॉम्बिंगची समस्या आहे. आता ही समस्या तर आता अशी गंभीर बनत चालली आहे, कारण आता बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी योजनेच्या यादीमध्ये नोंद झाला आहे, तरीसुद्धा शहरामध्ये स्मार्ट रस्त्यांचे कुठंच काही रूप दिसत नाही आहे. असे नेहमीप्रमाणेच रस्त्यांचे निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. हे रस्ते निर्माण करण्यासाठी जी खडी व सिमेंट वापरले गेले आहे ते अगदी कमी दर्जाचे वापरण्यात आले असून निर्माणाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच या काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये हनी कोंबिंग ही समस्या झालेली पाहावयास मिळत आहे, ज्यामुळे असे समजते की हे रस्ते आता येणाऱ्या पावसाळ्यामध्येच पूर्णपणे खराब होऊन जातील. हे रस्ते 10-20 वर्षे टिकणे शक्यच नाही. गेल्या 4-5 वर्षापासून बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविली जात आहे. या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहराला स्मार्ट बनवण्यासाठी अनेक विकास कार्य स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून केली जात आहेत. आतापर्यंत अनेक या स्मार्ट सिटी जेही कामकाज करण्यात आले आहे त्याबद्दल आपण अनेक तक्रारी ऐकलेल्या आहेत की जनतेकडून त्यांचा अभिप्राय काय आहे. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा काही नवीन नाही आहे. त्याचप्रमाणे आता जे शहरामध्ये स्मार्ट रस्ते निर्माण करण्यात येत आहेत ते काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यात येत आहेत. मागे आम्ही एक रिपोर्ट सादर केला होता की काँक्रीटचे रस्ते निर्माण करून त्याच्यावर जे पाणी मुरण्यासाठी जी चिलं जी घातली जातात ती तशीच होती व त्यामुळे गलिच्छ वातावरण पसरत होते. आणि आता जी नवीन समस्या निर्माण आहे ती म्हणजे हे काँक्रीट जे वापरले गेले आहे या रस्त्यांसाठी हे अतिशय कमी दर्जाचं आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत म्हटला तर करोडोचा निधी सरकारकडून दिला जात आहे की हे रस्ते स्मार्ट असावेत आणि कमीत कमी 10-20 वर्षे तरी हा रस्ता टिकावा. मात्र ज्या पद्धतीने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून बेळगाव शहरामध्ये हा स्मार्ट रस्ता जो काँक्रीटचा रस्ता केला जात आहे त्याच्यामध्ये जी समस्या उद्भवत आहे ती तुम्ही पाहू शकता. या रस्त्यामध्ये जे खडी किंवा जे सिमेंटचा वापर केला आहे ते अगदी कमी दर्जाचे आहे असेच म्हणावे लागेल.
तर तुम्ही पाहू शकता की या सिमेंटच्या किंवा काँक्रीटच्या रस्त्यामध्ये जी समस्या आहे ती हनी कॉम्बिंग इन काँक्रीट अशी म्हटली जाते. त्यामध्ये असं निदर्शनास येते की हे किती कमी दर्जाचं काँक्रीट आहे. तर हे रस्ते एक वर्षसुद्धा टिकणार नाही आहेत असं समजतं आहे, कारण 10 वर्ष 20 वर्ष हा रस्त्याचा काही कालावधी असेल असं तर वाटतच नाही आहे, व त्यामुळेसुद्धा अनेक अपघात होऊ शकतात. व आता जो पुढच्या आता येणारा जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये ह्या रस्त्यांचा पूर्ण नाश होणार आहे असंच वाटत आहे. त्यामुळे हा जो करोडो निधी जो वापरला गेला आहे हा कशाप्रकारे वापरला गेला आहे आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे कशा पद्धतीने स्मार्ट वर्क स्मार्ट रस्ते निर्माण केले जातात असा गंभीर प्रश्न उद्भवत आहे. व अशा या रस्त्यांच्या समस्येमुळे अपघातांचे प्रमाणही वाढू शकते. या स्मार्ट रस्ता निर्माणात जो हलगर्जीपणा या स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी दाखवला आहे त्याला मात्र जनताच बळी जाणार हे मात्र नक्की. आता आम्ही शहरातील मुख्य स्थान म्हणजे धर्मवीर संभाजी चौक येथे आलेलो आहोत आणि येथे सुद्धा हा सिमेंटचा रस्ता निर्माण करण्यात आला आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत. तर बेळगावमध्ये बेळगाववासी जे आहेत ते अनेक सण मोठ्याने साजरे करतात व धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमा होऊन हा अनेक वेळा हा सण साजरा केला जातो. म्हणजे मुख्य म्हणजे धर्मवीर संभाजी चौक जे आहे ते एक मुख्य स्थान आहे. जे सण असतात जसे की शिवाजी महाराजांचे सण असतात किंवा आणखीन कोणतेही सण असू दे ते या मुख्य सर्कलवर इथं त्यांचा उत्साहाने साजरा केला जातो. इथं अनेक आसपासच्या खेड्यातील लोक येथे जमतात, इथं त्या सणांचा लाभ घेतात किंवा गणपती विसर्जन वगैरे या ठिकाणी दाखवले जाते. या ठिकाणी मंडपांचे निर्माण करून इथं लोकांसाठी बसण्याची सुविधा करूनसुद्धा इथं एक उपलब्ध केलं जातं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की हा जो एक मार्ग आहे इथून जो मार्ग केला जात आहे हा मुख्य मार्ग आहे. येथे रहदारी समस्यासुद्धा अनेक वेळा होते, मात्र रस्त्याच्या रुंदीकरणामुळे ती उद्भवणार नाही आहे. मात्र रस्ता जर सरळ नसेल तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्ही पाहू शकता. येथे सुद्धा निर्माण करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यामध्ये हनी कॉम्बिंग ही समस्या उद्भवलेली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा जो आहे तो पुन्हा पुन्हा समोर येऊ लागलाय. रस्ता निर्माणाला फक्त 2-3 महिने उलटले आहेत आणि हे कामकाज असे केलेले आताच निदर्शनास आले आहे. स्मार्ट रस्त्यांच्या नावाखाली सरकारकडून आलेल्या निधीचा स्मार्ट सिटी अधिकारी कसा वापर करत आहेत याची चौकशी होणे गरजेचे बनले आहे. मेरा नाम है बी एस पाटिल. मैं पिछले 11 बरस से ये बेलगावी सिटी का प्रोफेशनल फोरम का अध्यक्ष होके काम करता रहा हूँ. हम बेलगाव के ये शहर में जो कुछ न्यूनता है, जो कुछ लोग कुछ ये मुश्किलें सफ़र कर रहे हैं, उसके मुश्किलें हल करने के लिए सरकार के साथ हम एक चेन बना के उसके साथ हम व्यवहार करके उसके साथ हम करस्पॉन्डेंस करके हम एक लिंक बन के काम करना चाहते हैं, काम कर रहे हैं. अभी ये लोग जो कॉन्क्रीट रोड जो बना रहे हैं वो कॉन्क्रीट रोड में एक हफ्ते के बाद कॉन्क्रीट रोड करने के हफ्ते के बाद सब हनीकूम हो रहा है. ये हनीकॉम क्यों होता है, हनीकॉम का परिणाम क्या है, उसका असर क्या होता है, इसके बारे में मैं बोलता हूँ. हनीकॉम होम होता है वो ज़्यादा अच्छी तरह से कंसोलिडेशन धुमस जो बोलते हैं धुमस और कॉम्पैक्शन नहीं करने से और वहाँ का सीमेंट स्लरी बाहर जाने से कॉम्पैक्टिंग इनएडिक्वेट होता है, कंसोलिडेशन नहीं करते, वाइब्रेशन नहीं करते. तो वाइब्रेशन नहीं करने से इनएडिक्वेट कॉम्पैक्ट से होने से ये स्लरी होता है ना, वो स्लरी सीमेंट स्लरी बाहर जाता है, इसलिए उसका एग्रीगेट खड़ी अलग अलग होता है. उसके अंदर बहुत से होल होते हैं, वो खड़ी कुछ दिनों में बाहर जाता है, इसलिए रोड बहुत बुरा होता है, रोड सब बिगड़ता है. 1-6 महीने में ये रोड राइडिंग करने को आता ही नहीं, बहुत यूजलेस होता है. इसका असर ये होता है, कॉन्क्रीट बहुत वीक होता है.
सध्या बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जो सरकारकडून जो निधी बेळगाव शहराला स्मार्ट बनवण्यासाठी देण्यात आला आहे तो 1000 कोटी, त्यामधून 388 कोटी हे फक्त स्मार्ट रस्त्यांसाठी खर्च करण्यात आले आहेत. पण ते नेमके खर्च केलेत का असा प्रश्न गंभीर उभा राहिला आहे. तसं म्हणजे पाहिला तर जे सिमेंटचे रस्त्यांचे जे निर्माण करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये हनी कॉम्बिंग ही समस्या आढळली आहे की ज्यामुळे हे रस्ते एक वर्षसुद्धा टिकणे कठीण झाले आहे असे दिसत आहे. आता आम्ही सध्या इथं आलो आहोत जो शहरातील काँग्रेस रोड येथे आलो आहोत आणि हा रस्ता जो निर्माण करण्यात आला आहे या सिमेंटच्या रस्त्यामध्ये सुद्धा हनीकॉम्बिंगची समस्या आढळून आली आहे. आता तुम्ही पाहिलात की बेळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी कशाप्रकारे हनीकॉम्बिंग अशी समस्या काँक्रीटमध्येही आढळलेली आहे, त्यामुळे हा कमी दर्जाचे कार्य केलेले तर निदर्शनास आले आहेत. मात्र ही रिपोर्ट पाहूनसुद्धा स्मार्ट सिटी अधिकारी जागृत होतील की नाही हे पाहायचं आहे. मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन सोमूसोबत, KNN सिटी न्यूज, बेळगाव. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून स्मार्ट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत, मात्र अशा प्रकारे हनीकॉम्बिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या या रस्त्यामध्ये योग्य दर्जाचे मटेरियल वापरले गेले नसल्याने हे हनीकॉम्बिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा अनेक स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. रस्त्यामध्ये जे खडी किंवा जे सिमेंटचा वापर केला आहे ते अगदी कमी दर्जाचे आहे असेच म्हणावे लागेल. सिमेंटच्या किंवा काँक्रीटच्या रस्त्यामध्ये जी समस्या आहे ती हनी कॉम्बिंग इन काँक्रीट अशी म्हटली जाते. त्यामध्ये असं निदर्शनास येते की हे किती कमी दर्जाचं काँक्रीट आहे.